पहिले तुम्ही असं करता घ्यायचं स्टैंडिंग थैंक यू सर। एलएमजी हाउ गन्स इन द एलएमजी बुलेट सर? 280 एक एक सेकेंड से त्या अनुषंगाने भारतीय त्या कायदा कलमनुसार गुन्हा दाखल होता, त्याच्यामध्ये एक पिस्तल मिळालं होतं होता आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक आरोपी वॉन्टेड होता। तो आरोपी आता रिसेंट आपण तपासामध्ये माहिती मिळाली आहे, त्या अनुषंगाने माहिती मिळाल्यानंतर आपली टीम रवाना झाली त्या ठिकाणी माहिती काढून। तर धुळे जिल्हासनेर म्हणून गाव आहे, त्या ठिकाणी हा आरोपी जो आहे तो त्या ठिकाणी हे पिस्टल देणार अशी माहिती होती, तर त्या ठिकाणी ट्रॅप लावला। पिस्टल एक कार्बाईन मशीन गन आणि दोन मॅग्झिन्स आणि 280 काडतूस असे जवळजवळ आपल्या आरोपीने छत्र पकडून आणले होते। काय करतात हे हा मूळचा राहणारा आहे, या ठिकाणीच त्याचं बनवले जातात अशा पद्धतीची माहिती मिळालेली आहे। पाठीमागेही बघितलं असेल आपण जातात आणि हे विक्रीसाठी बाहेर येतात महाराष्ट्रामध्ये असेल किंवा इतर राज्यामध्ये। तर अशा पद्धतीने जे उद्देश ह्याच्यामध्ये विक्री करून पैसे कमवणे हा एकमेव उद्देश आहे। याच्यामध्ये ज्या पद्धतीनं गावठी पद्धतीने ते बनवतात आणि हे लगभग 40-45 हजार 50 हजार या किमतीला हे विकतात बाहेरून, याच्यामध्ये असं कुठल्याही पदा होता आणि ती माहिती मिळाली। वही तो इन्व्हेस्टिगेशन जारी है अभी, उसमें अगर कोई मिलता आता हे आपल्याला इन ॲडव्हान्स माहिती मिळाल्यामुळं आपल्याला तो अगोदरच मिळाला। आता ते कुठं डिलिव्हर होणार होते वगैरे हा तपासाचा भाग आहे, त्याच्यामध्ये आता ते कुठं जाणार कोणाला विक्री करणार हे सगळं तपासामध्ये हे बुलेट्स त्या ठिकाणी बनवले जातात। आता ते त्याचं कशा पद्धतीनं बनवतात काय बनवतात हे आपल्याला ज्या ती माहिती आपण त्यावेळेस पकडली होती त्यावेळेस सुद्धा त्या ठिकाणी ती बनवली गेलेली होती। पण याला लागणारा दारुगोळा हा कुठून मिळवतात ते लोक? त्याचा तपास आता चालू आहे, ह्या जे ॲम्नेशन वापरलं जातं जो काही हे वापरलं जातं केमिकल्स वापरलं जातं ते कुठून आणली काय आणली तो आपण तपास प्रशिक्षण दिलं जातं साहित्य कसं त्यांच्याकडून ते
कशा पद्धतीने बनवलं जातं, काय बनवलं जातं ते कंटिन्युअस त्या ठिकाणी बनले जात आहे आणि विक्री होत आहे. त्यामुळे मध्य प्रदेश पोलिसमध्ये आपण तो त्या ठिकाणी ज्या ज्या जिल्ह्यामधून आत होईल त्या एस पीजना वगैरे आपण कॉन्टॅक्ट करून माहिती देणार आहे आणि त्या गावामधून ज्या गावामध्ये बनवलेलं आहे. आता या अगोदर जे आपण मागच्या वेळी कारवाई केली होती त्यावेळी 17 पिस्तल आपल्याला आपण त्या ठिकाणी आपल्याला पाहिली होती. असे एक दोन सर थोडं जवळ घेऊन सर पॉइंट करा ना सर, जरा पॉइंट आउट करा. हा झालं दीपक एक मिनिट साहेब एक मिनिट. आना 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 ऊपर नीचे कर, हाथ खाली के ना थोड़ा पुढे आहे ना मोबाईल घेतो पूर्ण समोर तो बघा अरे बस बस तिथेच बघा. अये विकी 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 सर 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 एक मिनट सर सर थांबा ना सर. ठाणे पोलीस आयुक्तालयामध्ये गुन्हे शाखेचे घटक 5 आहे, त्यांची पूर्ण टीमने अतिशय उत्कृष्ट अशी कामगिरी केलेली आहे. याच्यामध्ये ACP सोनवणे साहेब, आपले जो युनिट 5 घोडके साहेब, त्यांची API शिंदे आणि त्यांची पूर्ण टीम. आपल्याला नोव्हेंबर 2022 एक पिस्टल या ठिकाणी आपल्याला 3 आरोपी आणि एक पिस्टल वागळे स्टेट पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये इन्फॉर्मेशनवरती मिळालं होतं विक्री करण्यासाठी. हे जे 3 आरोपी आहेत आणि हा जो गुन्हा दाखल झाला 225/22 वागळे स्टेट शहर पोलीस स्टेशनला दाखल होता, याच्यामध्ये एक आरोपी वॉन्टेड होता, माझ्या उर्फ सुरजित सिंग आवसिंग असा आरोपीचं नाव होतं. आणि आता वर्कआउट करत असताना युनिट 5 माहिती मिळाली की सदरचा आरोपी हा मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरला एका ठिकाणी येऊन काही शस्त्र विक्री करण्यासाठी येणार आहे. त्या अनुषंगानं यांनी त्या ठिकाणी ट्रॅप आयोजित केला. त्या ठिकाणी धुळे जिल्ह्यामध्ये पलासनेर एक गाव आहे, त्या ठिकाणी हा आरोपी त्या ठिकाणी आला होता आणि ट्रॅप सक्सेसफुल झाला आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 20 पिस्टल, एक कार्बाईन मशीन गन आणि जवळजवळ 280 लाईव्ह राऊंड आपल्याला त्याच्यामध्ये बरामद झालेले आहेत. अतिशय उत्कृष्ट अशी कामगिरी युनिट 5 केलेली आहे. एक मोठा शस्त्रास्त्र साठा आपल्याला या ठिकाणी सापडलेला आहे आणि या ठिकाणी हे जे आरोपी आहेत ते मध्य प्रदेश या ठिकाणी राहणारा तो आरोपी आहे. मध्य प्रदेशमध्ये तालुका वर्ला, जिल्हा बडवानी आणि मध्य प्रदेश या ठिकाणचा हा आरोपी आहे आणि त्या ठिकाणी ते लोकली हँडमेड असे पिस्टल बनवतात आणि हे विक्रीसाठी ऑल ओव्हर इंडिया असेल महाराष्ट्रामध्ये ते या ठिकाणी हे विक्रीसाठी येताना दिसत आहेत. आता पुढचा तपास चालू आहे, याच्यामध्ये विक्री कुणाला करत होता, या ठिकाणी शस्त्र कशा पद्धतीने बनवले जातात आणि आपण याची इन्फॉर्मेशन लोकल पोलीसलाही यामध्ये देणार आहोत. सर यांचं बॅकग्राऊंड काय? निश्चित स्वरूपात या ठिकाणी हे जे आरोपी आपण मागेही पकडलेले होते, आताही जो आरोपी वॉन्टेड आहे तो पकडलेला आहे. तर हे त्या ठिकाणी बाकीचा कुठलाही त्यांचा बिझनेस आहे किंवा काही करतात असं निष्पन्न होत नाही, तर हे वेपन्सच तयार करणे आणि विक्री करणे अशा पद्धतीचा याचा व्यवसाय दिसत आहे.
तर आणखीनही त्याच्यामध्ये तपास चालू आहे की अशा किती मोठ्या प्रमाणात तपास अशा मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र तयार करत आहेत, कुठल्या कुठल्या ठिकाणी या अगोदर विक्री केलेली आहे याचा तपास आपण करत आहोत. त्याची किंमत काय आहे? साधारणतः हे 45,000-50,000 हे पिस्टल हँडमेड जे आहेत हे विक्री करतात आणि काही काही ठिकाणी हे जास्तही कॉस्टिंग लावून विक्री करताना आपल्याला आढळत आहे. सर इनकी उम्र क्या होगी जो गुनाकार हैं? यांचं वय अंदाजे 27, 25, 19, 22 असं हे जे चार आरोपी आपण पकडलेले आहेत यांचे वय वर्ष असे आपल्याला त्याच्यामध्ये निष्पन्न होत आहे. प्रशिक्षण देण्यात आलं का त्याला? काय प्रशिक्षण देण्यात आलं होतं का? नाही, प्रशिक्षण वगैरे असं म्हणता येत नाही. त्या ठिकाणी मध्य प्रदेशमध्ये काही छोटी गावं आहेत, या ठिकाणी अशा पद्धतीचा मागंही आपण शस्त्राचा साठा पकडला तर त्या ठिकाणी एका गावामध्ये असे तयार केलेले आढळले होते. तर या ठिकाणी काही गावामध्ये असे बनवले जातात हँडमेड आणि जुनी जी लोकं आहेत त्यांची बनवणारी यांच्याकडून त्या पद्धतीनं ते नवीन काही लोकांना शिकवतात आणि अशा पद्धतीनं बनतात. अशा कुठल्या पद्धतीचं प्रशिक्षण वगैरे या ठिकाणी दिलं जात नाही. आता 7 दिवसाची कस्टडी आपल्याला भेटलेली आहे. 18 तारखेपर्यंत कस्टडीमध्ये आरोपी आहे. नाही, निश्चित स्वरूपात हे जे पिस्टल्स आहेत ते हँडमेड आहेत. बऱ्याच ठिकाणी काही इन्सिडेंसेस झालेले आहेत, फायर करताना बॅक फायर पण होतं, स्वतःवरती पण फायर होतं आणि काही लोक काही असे हँडमेड पिस्टल घेतलेले इन्सिडेंसेसून काही लोकांच्या डेथ पण झालेले आहेत. म्हणजे काही लोकांच्या डेथ इन द सेन्स जे चालवतात त्यांच्यावरतीच बॅक फायर होऊन काही लोक मृत्युमुखी पडलेले याच्यात निदर्शनास येते आणि अशा पद्धतीचं हे विक्री करणं आणि खरेदी करणं अवैध शस्त्र इलिगल आहे आणि अशा पद्धतीने जर कोण करत असेल तर त्यांच्यावर निश्चित स्वरूपात कायदेशीर कारवाई होणार आणि असं कुठलेही नागरिकांना आव्हान आहे की असं कुठलंही आपल्याला कोण विक्री करताना किंवा खरेदी करताना दिसत असेल तर पोलिसांना आपण त्वरित कळवावं जेणेकरून आपण ती पुढचं काय होणार घटना आपण वेपनच्या आता जवळजवळ आपण हे सगळं कॅल्क्युलेट केलं तर 8 लाख रुपये याची किंमत होते. जे काही ॲम्युनिशन 10 लाख म्हणजे 8 लाख वेपनची आणि ॲम्युनिशन वगैरे मिळून 10,41,000 याची पूर्ण याची कॉस्ट. परंपरागत त्यांच्या घराचा म्हणजे आपण वडिलोपार्जित व्यवसाय अशा प्रकारचा त्यांच्याकडे जी खेडी आहेत का असं असं काही निष्पन्न तपासामध्ये झालेला नाही आहे. याच्यामध्ये ही जी यंगस्टर्स जे काही मुलं आहेत हे यांना स्वस्त पैसा मिळण्याचं एक साधन म्हणून याच्याकडे बघतात आणि हे तयार करतात आणि विक्री करतात. त्यामुळे त्याला कोणीही बळी पडू शकतं. बेकायदेशीर जे काही वेपन विक्री असो बाकीचे धंदे बेकायदेशीर आहे याच्यामध्ये स्वस्त पैसा मिळवण्याचं एक माध्यम म्हणून हे बघितलं जातं आणि कुठलाही तरुण किंवा युवक याच्याकडं अॅट्रॅक्ट होतो असं पर्टिक्युलरली कुठला वडिलोपार्जित हा बिझनेस आहे वगैरे असा काही प्रकार नाही आहे. निश्चित स्वरूपामध्ये याच्यामध्ये काही हा वेपन एवढ्या प्रमाणात मागणी करण्यात आलेली आहे तर हा कुठं जाणार होते काय होणार होतं याचा तपास आपण करणार आहे. याच्यामध्ये निश्चित स्वरूपात आपण बघत असाल की छोटे मोठे जे काही गुन्हे घडतात त्यामुळे ज्यावेळेस वेपन रिकवर होतं त्यावेळेस इलिगल वेपन काही ठिकाणी आपल्याला सीज होतात. त्यामुळं हे वेपन स्वस्त मिळतात आणि काही धाक दाखवण्यासाठी किंवा अशा पद्धतीने वापरले जातात. परंतु या पर्टिक्युलरली गुन्ह्यामध्ये जे काही वेपन आलेले आहेत हे कुठं जाणार होते आणि काय होणार होते याचा तपास आपण करणार आहोत. थाना पुलिस आयुक्तालय के क्राइम ब्रांच का यूनिट 5 ने बहुत ही अच्छी कार्रवाई यहाँ पे की है. इसमें ACP डिटेक्शन 1 सोनोने साहब, PI घोड़के साहब, API भूषण शिंदे, API अविनाश महाजन, PSI सुनील आहिरे और उनकी पूरी टीम ने बहुत ही अच्छी कामगिरी की. इसमें एक नवंबर 2022 में एक गुना दाखिल था वागड़ी स्टेट पुलिस स्टेशन में. तब उसमें 3 आरोपी लगभग पकड़े गए थे और उनके पास से एक पिस्टल बरामद हुई थी. तो उसमें एक गुना दाखिल किया था भारतीय हथियार कायदा के तहत वागड़ी स्टेट पुलिस स्टेशन में और उसमें एक वांटेड आरोपी था माझा उर्फ सुरजीत सिंह. वो वांटेड था और उसकी इन्फॉर्मेशन यूनिट 5 को मिली. उनको पता चला कि बॉर्डर पे मध्य प्रदेश और महाराष्ट्र के जो धुळे जिला में एक जगह पे ये आरोपी जो वांटेड है वहाँ पे विक्री करने के लिए आ रहा है वेपन. तो इन्होंने ट्रैप लगाया. ट्रैप में पलासनेर गांव में ये पकड़ा गया. वहाँ पे उसके पास से हमें 20 पिस्टल
एक कार्बाइन मशीन गर और 280 लाइव राउंड वहाँ से उसके यहाँ से हस्तगत किए गए। एक बहुत ही अच्छी कार्रवाई यहाँ पे की गई यूनिट 5 ने, और इसमें ऐसा इन्वेस्टिगेशन में सामने आया कि ये मध्य प्रदेश का एक गांव है, मध्य प्रदेश का बड़वानी डिस्ट्रिक्ट में एक गांव है, वहाँ से ये सब इसने वहाँ पे तैयार किए गए थे और वहाँ से यहाँ पे वो बिक्री के लिए आया था। तो अभी इन्वेस्टिगेशन जारी है, ये किसको देने के लिए आया था और इतने बड़े पैमाने पे ये शस्त्र लेके किसको डिलीवर करने वाला था, इसका इन्वेस्टिगेशन जारी है। लेकिन हमने देखा गया है कि मध्य प्रदेश में कुछ गांव में ऐसे हैंडमेड पिस्टल बनाते हैं और यहाँ पर बेचते हैं, तो हम लोकल पुलिस को भी इसका इंटीमेशन दे रहे हैं कि पिछली बार भी जो हमें मिला था बड़े पैमाने पे वेपन्स, तो वो भी मध्य प्रदेश के एक गांव से मिला था, अभी भी वहां से मिल रहा है। तो हम कोऑर्डिनेशन लोकल पुलिस मध्य प्रदेश से कर रहे हैं और ये आगे जाके भी किसको बिक्री होने वाली थी ये भी हम इसमें इन्वेस्टिगेशन में। आरोपी गिरफ्तार करना है, इसका बैकग्राउंड क्या है और जिस तरीके से यातायात के दरमियान जो रास्ते मार्ग होते हैं बॉर्डर पे, उस तरीके से पुलिस वालों को क्या बनेगा अपने बात नहीं? निश्चित रूप से जो ये जो आरोपी पकड़े गए हैं ये उनका बाकी कुछ बिजनेस सामने नहीं आ रहा है, लेकिन कुछ ऐसा समझ में आता है कि ये लोग वहाँ पे हैंडमेड पिस्टल बनाते हैं और वो एक इजी मनी जो रहता है, सस्ता पैसा जो मिलता है, इसके हिसाब से इन्होंने बना के बेचना ये बिजनेस वो करते हैं। तो निश्चित रूप से ये गलत इलीगल बिजनेस है। बॉर्डर पे हमारी पुलिस हमेशा चौकन्नी रहती है, लेकिन जो हमारे बॉर्डर्स है वो पोरस बॉर्डर है, मतलब कहाँ से भी एंट्री कर सकते हैं। तो उसके हिसाब से ये यहाँ पे दाखिल हुए महाराष्ट्र में बिक्री के लिए, और यहाँ पे मैं नागरिकों को भी आह्वान करूँगा कि इलीगल वेपन कभी भी जो लिया गया है वो इलीगल है, उसके ऊपर कायदेशीर कार्रवाई होगी। और उसका दूसरा दुष्परिणाम भी है, कुछ कुछ ऐसे वेपन बैकफायर भी होते हैं, जिसने फायर किया उसके ऊपर ही फायर होके कुछ घटनाएं हुई है जिसमें लोगों की मौत हुई है, तो ऐसा परचेस करना भी गलत होगा। क्या मध्य प्रदेश पुलिस प्रशासन को इस बात की जानकारी नहीं कि वहाँ पर इस तरह के वेपन बन रहे हैं? नहीं, निश्चित रूप से उनको भी जानकारी होगी, वो भी कार्रवाई इसमें करते हैं, ज़रूर करते हैं। लेकिन ये इलीगल वेपन हो या इलीगल जो भी धंधे हो, चोरी छुपे चलते हैं, तो जो अभी जो पकड़ा गया है उसकी इंटीमेशन हम लोकल पुलिस को दे रहे हैं, तो वो भी उसके ऊपर कार्रवाई करेंगे। ये जो हमने पकड़े गए वेपन की कीमत लगभग 8 लाख है, और राउंड और ये मिला के लगभग उसकी 10-10.5 लाख रुपए उसकी कीमत है। महाराष्ट्र में आ रही है, आने वाला इलेक्शन का भी है, किस तरीके से आप देखते हो सर, किस तरह के लोग हैं जो नॉर्मली इसमें रिक्वायरमेंट दे रहे हैं? निश्चित रूप से जो इन्वेस्टिगेशन आपने जैसा बताया कि आगामी इलेक्शंस है, इसका भी हम इसका इन्वेस्टिगेशन में एंगल पकड़ के चल रहे हैं, उसके हिसाब से ये वेपन कौन लेने जा रहा था और इसका क्या यूज़ करने वाला था, ये तपास में सामने आएगा, वैसे ही हम आपको बता देंगे। इसमें कितने आरोपी पकड़े गए थे? इसमें अभी जो पकड़ा गया वो एक आरोपी, पिछला जो गुना था उसमें 3 आरोपी पकड़े गए थे, तब एक वेपन मिला था, उसमें एक वांटेड आरोपी था, ये चौथा आरोपी पकड़ा गया और इसमें लगभग 20 पिस्टल हमने रिकवर। गिरफ्तार हुए आरोपी को कितने दिन की पुलिस कस्टडी मिली? अभी जो है जो माजा जो आरोपी पकड़ा गया है उसको 7 दिन की पुलिस कस्टडी है और 18 तक उसकी पुलिस कस्टडी है। सर पिछले कुछ दिनों से जिस तरह से पिछली बार भी हमने जो कुछ मिले थे उसके बारे में भी हमने इन्फॉर्मेशन शेयर की थी, अब भी हम शेयर कर रहे हैं। उनके यहाँ पे भी हमने देखा है कि वहाँ पे भी बहुत सारी कार्रवाई वेपन के तहत हो रही है, लेकिन चोरी छुपी जो कर रहे हैं उसके खिलाफ कार्रवाई करना एक में उसके ऊपर हम ये समझते हैं कि कार्रवाई करनी चाहिए। सर पिस्टल के साथ जो करते थे ये सब उन लोग कहाँ से पाते हैं, खुद बनाते हैं कि इसको खरीदते हैं कहीं? नहीं नहीं, ये बनाते खुद है और वहाँ उसका भी हम इन्वेस्टिगेशन में भी अभी वो कहाँ से मेटल्स खरीदते हैं, वहाँ पे जो बीच में लगने वाले जो ये पाउडर वगैरह है वो कहाँ से खरीदते हैं, वो भी इन्वेस्टिगेशन में आगे जाके सामने आएगा। थैंक यू।